स्टूडेंट्स, आज अपन पीरियडिक टेबल हा चैप्टर एका लेक्चर मध्ये एका तासामध्ये कसा कवर करायचा याच्याविषयी डिटेल बघणार आहोत की ज्यामुळे आपल्याला हा चैप्टर जेईई आणि नीट साठी अगदी व्यवस्थितपणे प्रिपेअर करता येईल। ओके, तर या चैप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा। फर्स्ट ॲटॉमिक रेडियस, आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिविटी, शिल्डिंग इफेक्ट आणि इफेक्टिव न्यूक्लिअर चार्ज। हा चॅप्टर पाहत असताना या चॅप्टरवर समजून घ्यायचं आहे जेईई नीट कोणती एक्झाम असू द्या, ॲडव्हान्स असू द्या, या चॅप्टरवर एक क्वेश्चन फिक्स असणार आहे। हा चॅप्टर केला म्हणजे तुमचे चार मार्क फिक्स झाले। कसं झालं, या चॅप्टरमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन कुठं फॉर्मॅट होऊ शकतो, मॅक्झिमम क्वेश्चनची पॉसिबिलिटी कोणत्या पॉईंटवर आहे, तर सर्वात जास्त पॉसिबिलिटी आयोनायझेशन एन्थाल्पीवर आहे। मॅक्झिमम क्वेश्चन येण्याचे जे चान्सेस असतात या चॅप्टरमध्ये ते कशावर आहेत, आयोनायझेशन एन्थाल्पी। आफ्टर देन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, त्याच्यानंतर ॲटॉमिक रेडियस आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी। येस, मॅक्झिमम क्वेश्चन हे तुम्हाला आयोनायझेशन एन्थाल्पीवर येतील, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, ॲटॉमिक रेडियस आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी। या दोन पॉईंटवर क्वेश्चन डिरेक्टली विचारला जात नाही, पण या दोन पॉईंटचा या चार महत्वाच्या पॉईंटमध्ये अतिशय महत्वाचा असा रोल आहे। ओके, हे दोन पॉईंट व्यवस्थित असणं अतिशय महत्वाचं आहे, तरच तुम्हाला हे चार पॉईंट समजतील। क्लिअर आलं, तर आपण थोडं या पॉईंट विषयी डिस्कस करू। ओव्हरऑल चॅप्टरमध्ये आपण पाहत असताना ॲटॉमिक रेडियस किंवा या ऑल फिजिकल प्रॉपर्टीज आहेत यांचे ट्रेंड पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिलेले आहेत। तर पिरियॉडिक टेबलमधले यांचे ट्रेंड्स कसे आहेत बघा। फर्स्ट आपण इथं ग्रुपमध्ये पाहू आणि इकडं पिरियडमध्ये पाहू। ॲटॉमिक रेडियस ग्रुपमध्ये काय होतो, इन्क्रीज होतो। ॲटॉमिक रेडियस ग्रुपमध्ये काय होतो, इन्क्रीज होतो, आणि ॲटॉमिक रेडियस पिरियडमध्ये काय होतो, डिक्रीज होतो। अगदी शॉर्टमध्ये आपल्याला हा चॅप्टर बघायला जातात। ॲटॉमिक रेडियस ग्रुपमध्ये काय होतो, इन्क्रीज होतो, आणि पिरियडमध्ये काय होतो, डिक्रीज होतो। सेकंड, आयोनायझेशन एन्थाल्पी। आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये काय होतं, आयोनायझेशन एन्थाल्पी डाऊन द ग्रुप काय होते, डिक्रीज होते। डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस अँड अक्रॉस द पिरियड इन्क्रीजेस। अक्रॉस द पिरियड काय होते, इन्क्रीज होते। आफ्टर देन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी। इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, आयोनायझेशन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जो पिरियॉडिक टेबलमधला ट्रेंड आहे तो सेम आहे, लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपं आहे। आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या तिघांचा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधला जो ट्रेंड आहे तो कसा आहे, सेम आहे। येस, आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असेल ग्रुपमध्ये तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सुद्धा काय होते, डिक्रीज होते। ओके, आणि पिरियडमध्ये काय होते, इन्क्रीज होते। अक्रॉस द पिरियड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इन्क्रीजेस। आफ्टर देन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी। इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय होतं, सेम त्याप्रमाणेच डाऊन द ग्रुप डिक्रीजेस अँड अक्रॉस द पिरियड इन्क्रीजेस। देन नेक्स्ट वन, पुढची प्रॉपर्टी कोणती आहे, शिल्डिंग इफेक्ट। शिल्डिंग इफेक्ट अतिशय महत्वाचा आहे। शिल्डिंग इफेक्ट डाऊन द ग्रुप इन्क्रीज होतो। शिल्डिंग इफेक्ट डाऊन द ग्रुप का होतो, इन्क्रीज होतो, आणि अक्रॉस द पिरियड डिक्रीज होतो। ओके, आणि लास्ट वन आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज। इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज याला झेड इफेक्टिव्ह असं म्हटलं जातं। इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ग्रुपमध्ये, हा ग्रुपमध्ये डिक्रीज होतो। ग्रुपमध्ये काय होतो, डिक्रीज होतो, आणि पिरियडमध्ये अक्रॉस द पिरियड हा काय होतो, इन्क्रीज होत जातो। लक्षात आलं, सिंपल वन शॉट सहा फिजिकल प्रॉपर्टीचे ग्रुपमधले ट्रेंड किंवा पिरियडमधले ट्रेंड तुम्हाला सांगता येतील। ॲटॉमिक साईज ग्रुप इन्क्रीजेस, पिरियड डिक्रीजेस।
आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ग्रुप मध्ये डिक्रीज होते आणि पीरियड मध्ये इन्क्रीज होते. देन शिल्डिंग इफेक्ट, ग्रुप मध्ये इन्क्रीज होतो आणि पीरियड मध्ये काय होतो, डिक्रीज होतो. आणि लास्ट वन इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज ग्रुप मध्ये काय होतो, काय होतो, डिक्रीज होतो आणि पीरियड मध्ये तो काय होतो, इन्क्रीज होतो. ओके, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कशाला म्हणायचं, काय बा, इज द नेट ऑर इज द नेट चार्ज ऑफ न्यूक्लियस, इज द नेट चार्ज ऑफ न्यूक्लियस ऑन द वैलेंस शेल इलेक्ट्रॉन, ऑन द वैलेंस शेल इलेक्ट्रॉन, नेट चार्ज ऑफ न्यूक्लियस ऑन द वैलेंस शेल इलेक्ट्रॉन और आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन कॉल्ड एज इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज, झेड इफेक्टिव, कॉल्ड एज झेड इफेक्टिव. समजलं, इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज काय, नेट चार्ज ऑफ न्यूक्लियस ऑन द वॅलन्स शेल इलेक्ट्रॉन. याप्रमाणे हा ऍटम आहे, ऍटम मध्ये सेंटरला काय, न्यूक्लियस, आणि या न्यूक्लियस मध्ये काय आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत, काय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. न्यूट्रॉन हा कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि प्रोटॉन हा कसा असतो, विच कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉनचा चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. मग न्यूक्लियस मध्ये जो चार्ज आहे तो चार्ज कोणता आहे, ओनली पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा न्यूट्रलच आहे. प्रोटॉनवर असलेला जो चार्ज आहे तो कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लियस मधला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा पॉझिटिव्ह चार्ज, नेट चार्ज ऑफ न्यूक्लियस कोणता, पॉझिटिव्ह ऑन द वॅलन्स शेल इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड एज झेड इफेक्टिव्ह ऑर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. आपल्याला माहिती आहे झेड म्हणजे काय, झेड म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स, झेड म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस. झेड म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस. अँड इफेक्टिव्ह न्यूक्लियस, इफेक्टिव्ह नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस, दिस इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. क्लिअर झालं, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कशाला म्हणायचं, नेट चार्ज ऑफ न्यूक्लियस ऑन द वॅलन्स शेल इलेक्ट्रॉन, दिस इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, डिनोटेड बाय झेड इफेक्टिव्ह. ओके, तर हा झेड इफेक्टिव्ह कसा काढायचा आहे, झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू, झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू हा काय असतो, झेड मायनस एस असतो. हा काय असतो, झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस एस आहे. हा झेड काय, दिस इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स, व्हॉट इज दिस, दिस इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स. हा काय असेल, ऍटोमिक नंबर असेल. इन जनरल आपण असं म्हणू की हा काय, दिस इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर ऍटोमिक नंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर ऍटम. अँड व्हॉट इज एस, एस इज द ऍव्हरेज इलेक्ट्रॉन डेन्सिटी, एस इज द ऍव्हरेज इलेक्ट्रॉन डेन्सिटी बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन. समजतंय बा, झेड इफेक्टिव्ह कसा काढायचा आहे, झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस एस. Here Z is number of protons present in nucleus and S is the average electron density between nucleus and valence shell electron. Okay, this is called as S. What is Z effective? Z effective is equal to Z minus S. What is Z? Atomic number or number of protons. And what is S? S is the
इलेक्ट्रॉन डेन्सिटी, एवरेज इलेक्ट्रॉन डेन्सिटी बिटवीन न्यूक्लियस एंड वैलेंस शेल इलेक्ट्रॉन. ओके, याप्रमाणे इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज आपण क्लियर झाला. ओके, तर इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज मध्ये आपण काय पाहिलं होतं की इफेक्टिव न्यूक्लियर चार्जचा जो ट्रेंड आहे, इफेक्टिव न्यूक्लियर चार्जचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड कसा आहे, तर कसा आहे ट्रेंड, ग्रुपमध्ये काय होतं, ग्रुपमध्ये काय होतो, झेड इफेक्टिव काय होतो, डिक्रीज होतो. झेड इफेक्टिव काय होतो, डिक्रीज होतो. झेड इफेक्टिव डिक्रीज का होतो ग्रुपमध्ये, कारण जस जसं आपण टॉप टू बॉटम जाईल तस तसा ऍटमचा रेडियस काय होतो, वाढत जातो. आणि ऍटमचा रेडियस वाढल्यामुळं जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस काय होतो, कंपेरेटिव्हली त्याची जी पॉवर आहे ती पॉवर कमी 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 होत जाते. डाऊन द ग्रुप जात असताना ऍटॉमिक रेडियस वाढल्यामुळं न्यूक्लियस कसा होतो, त्याची पॉवर आहे ती पॉवर काय होत जाते, कमी कमी होत जाते. येस, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज ग्रुपमध्ये काय होतो, डिक्रीज होतो. लक्षात आलं? आणि पिरियड मध्ये काय होईल, पिरियड मध्ये झेड इफेक्टिव्ह काय होतो, इट इज गोज ऑन इन्क्रीजिंग. काय इन्क्रीज होतो, कारण लेफ्ट टू राईट जात असताना, लेफ्ट टू राईट जात असताना ऍटॉमिक साईज, ऍटॉमिक साईज काय होतो, डिक्रीज होतो. जेवढा ऍटॉमिक साईज कमी होईल तेवढा न्यूक्लियस काय होईल, पॉवरफुल होत जाईल. न्यूक्लियस काय होईल, पॉवरफुल होत जाईल. आणि त्यामुळं पिरियड मध्ये झेड इफेक्टिव्हची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते. समजलं? याच्यावर जास्त क्वेश्चन विचारलेले नाही, पण तरी आपल्याला हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे की जो दुसऱ्या पॉईंट मध्ये मिक्स करून विचारला जाऊ शकतो. क्लिअर झालं? तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कशाला म्हणायचं, फॉर्म्युला काय, ग्रुप आणि पिरियड मध्ये ट्रेंड काय, आणि लास्ट याच्यावर कंपेरेटिव्ह क्वेश्चन विचारला जातो. तर तो क्वेश्चन कंपेरेटिव्ह जर क्वेश्चन विचारला तर कसा सॉल्व्ह करायचा आहे, बा अतिशय महत्वाचा आहे. झेड इफेक्टिव्ह इज इनवर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ सेल, नंबर ऑफ प्रिन्सिपल सेल, विच सेल, प्रिन्सिपल सेल. झेड इफेक्टिव्ह इज इनवर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ प्रिन्सिपल सेल. आणि झेड इफेक्टिव्हची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू एस साठी सर्वात जास्त असते, आफ्टर देन पी, डी अँड एफ. सर्वात कमी कोणासाठी असते, ती एफ साठी असते. तर हे लिहून घ्यायचं आहे, झेड इफेक्टिव्ह इज इनवर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक सेल, नंबर ऑफ प्रिन्सिपल सेल. प्रिन्सिपल सेलची व्हॅल्यू जेवढी कमी तेवढा झेड इफेक्टिव्ह जास्त, प्रिन्सिपल सेलची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढा झेड इफेक्टिव्ह कमी. क्लिअर झालं? तर याप्रमाणे त्याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, बा याप्रमाणे तुम्हाला ऑर्बिटल दिले आहेत, एक 3D, 4P, 4D, 5P, 5FI, 6SI, 6D, आफ्टर देन 2SI, याच्यानंतर 2P, 2P. पण तुम्हाला विचारलेस कम्पेअर करा की झेड इफेक्टिव्हची व्हॅल्यू जास्त कोणाची असेल, झेड इफेक्टिव्हची व्हॅल्यू जास्त कोणाची असेल, तर कसं करायचं, बा झेड इफेक्टिव्ह इज इनवर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ प्रिन्सिपल सेल. प्रिन्सिपल सेलची सर्वात छोटी व्हॅल्यू कोणती आहे बघायची, सर्वात छोटी प्रिन्सिपल सेलची व्हॅल्यू कुठे आहे, इथं. ओके, म्हणजे सर्वात कमी या दोन ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू आहे. ओके, तर या दोघांपैकी कारण काय दिलं आपण, टू. ओके, पहिल्यांदा प्रिन्सिपल सेल नंबर बघा, टू. या दोघांमध्ये बघत असताना या दोघांपैकी झेड इफेक्टिव्हची व्हॅल्यू जास्त कोणाची, तर इथं बघा प्रिन्सिपल सेल जर सेम आलं तर सबसेल बघा, सबसेल मध्ये जास्त कोणाची आहे, कोणाची आहे, एस, पी, डी, एफ. एस इज ग्रेटर दॅन पी, इट इज ग्रेटर दॅन डी अँड ऑल्सो ग्रेटर दॅन एफ. मग इथं या दोघांपैकी झेड इफेक्टिव्हची व्हॅल्यू जास्त कोणाची, टू एस ची, टू एस. टू एस नंतर काय येईल, टू पी. तर टू पी नंतर पुढे कोण येईल, यातला 3D,
ओके थ्री डी नंतर जास्त कोणी जावा आज आला आज आला आज आला थ्री डी नंतर हे दोघ आहेत फोर फोर मध्ये जास्त कोणाची आहे पी ची फोर पी आफ्टर देन फोर डी याच्यानंतर फाईव्ह एफ आणि फाईव्ह पी आहे याच्यानंतर कोण येईल फाईव्ह पी फाईव्ह एफ याच्यानंतर सिक्स डी आणि सर्वात कमी कोणाचे असेल सॉरी सिक्स एस आणि सर्वात कमी सिक्स डी असेल तर याप्रमाणे हा काय असेल इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जची ऑर्डर असेल सर्वात जास्त इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कोणाचा टू एस आफ्टर देन टू पी थ्री डी फोर पी फोर डी फाय पी फाय एफ सिक्स एस आणि सिक्स डी कारण जेड इफेक्टिव्ह इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ प्रिन्सिपल शेल एक आणि दुसरी गोष्ट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जची ऑर्डर कशी आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑफ एफ सब एस सब सेल इज ग्रेटर दॅन पी इट इज ग्रेटर दॅन डी अँड ऑल्सो ग्रेटर दॅन द एफ सब सेल क्लिअर झालं पॉइंट आहे शिल्डिंग इफेक्ट शिल्डिंग इफेक्ट कशाला म्हणायचं हे थेरॉटिकली आपण मागे पाहिलेलं आहे शिल्डिंग इफेक्ट काय वगैरे तरी थोडक्यात एक्सप्लेन करू याप्रमाणे हा ऍटम आहे ऍटमचा हा काय न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या भोवती हे काय वेगवेगळे शेल आहेत की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहेत ओके सपोज इथं हा व्हॅलन्स शेल मधला इलेक्ट्रॉन आहे आणि इथं याप्रमाणे इनर शेल मधले इलेक्ट्रॉन आहेत ओके तर बघा हा न्यूक्लियस आणि हा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस बरोबर इंटरॅक्शन करायचं आहे या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस बरोबर प्रेम आहे लव आहे त्यामुळं हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या बाजूला अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतो पण हे जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन काय करतात या इलेक्ट्रॉन बरोबर रिपल्शन करतात या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसच्या जवळ येऊ देत नाहीत कारण हे इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनला काय करतात रिपेल करतात तिथून माग पाठवतात जस काय झालं या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस पासून या इलेक्ट्रॉनने काय केलं शील्ड केलं या इलेक्ट्रॉनला खूप प्रेम आहे न्यूक्लियस विषयी पण हे इलेक्ट्रॉन याच्या प्रेमामध्ये काय अडथळे आहेत हे इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनच्या असलेल्या न्यूक्लियस विषयीच्या प्रेमामध्ये काय अडथळे आहेत हे इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या मध्ये काय करतात शील्ड तयार करतात आणि याच्यामुळे जो इफेक्ट जनरेट होतो त्याला म्हटलं जातं शिल्डिंग इफेक्ट किंवा यालाच काय म्हटलं जातं स्क्रीनिंग इफेक्ट असं म्हटलं जातं क्लिअर झालं मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट याची जी ऍबिलिटी आहे शिल्डिंग ऍबिलिटी ही सर्वात जास्त कोणाची आहे एस एस सबसेलची आहे सर्वात जास्त शिल्डिंग ऍबिलिटी कोणाची आहे एस सबसेल याच्यापेक्षा कमी पी सबसेल याच्यापेक्षा कमी डी सबसेल आणि सर्वात कमी कोणाची आहे एफ सबसेलची अतिशय महत्वाचा पॉइंट आहे याच्यावर नीटला क्वेश्चन विचारला गेलेला आहे सर्वात जास्त शिल्डिंग ऍबिलिटी कोणाची एस याच्यापेक्षा कमी पी याच्यापेक्षा कमी डी आणि सर्वात कमी शिल्डिंग ऍबिलिटी कोणाच्या आहे एफ सबसेलच्या कारण एस सबसेल हे न्यूक्लियसच्या एकदम जवळ आहे त्यामध्ये स्ट्रॉंगली शील्ड करतं इलेक्ट्रॉनला आणि एफ सबसेल हे न्यूक्लियस पासून लांब असतं त्यामुळं एफ सबसेल व्हॅलन्स शेल मधल्या इलेक्ट्रॉनला पुअर शील्ड करतं मॅक्झिमम शिल्डिंग ऍबिलिटी कुठे आहे एस मध्ये आणि पुअर शील्डिंग ऍबिलिटी कुठे आहे एफ मध्ये क्लिअर आलं शिल्डिंग इफेक्ट ही शिल्डिंग ऍबिलिटी आणि याच्या बरोबरीनं ट्रेंड पिरियडमध्ये शिल्डिंग इफेक्ट काय होतो लेफ्ट टू राईट शिल्डिंग इफेक्ट काय होतो डिक्रीजेस पिरियडमध्ये शिल्डिंग इफेक्ट काय होतो डिक्रीजेस आणि ग्रुपमध्ये काय होतो
शिल्डिंग इफेक्ट इनक्रीजेस. तुमच्या डोक्यात येत असेल डाउन द ग्रुप जात असताना पी डी वगैरे सेल वाढत जातात, पण त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनची संख्या काय होते वाढत जाते. म्हणजे व्हॅलन्स शेल मधला इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन येतात आणि हे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन प्रॉपरली शिल्ड करतात, की ज्याच्यामुळं डाऊन द ग्रुप जात असताना शिल्डिंग ऍबिलिटी काय होते वाढते, शिल्डिंग इफेक्ट काय होतो वाढत जातो. पुढचा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे ऍटॉमिक साईज. जनरली आपण पाहिलेलं आहे ऍटॉमिक साईज लेफ्ट टू राईट जात असताना ऍटॉमिक साईज काय होतो डिक्रीज होतो, आणि टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज काय होतो इन्क्रीज होतो. ऍटॉमिक साईज असेल किंवा आयोनिक साईज असेल, लेफ्ट टू राईट डिक्रीज होतो आणि टॉप टू बॉटम इन्क्रीज होतो. क्लिअर झालं? म्हणजेच जनरली लेफ्ट टू राईट ऍटॉमिक साईज काय होणार आहे डिक्रीज होणार आहे, आणि टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. इथं फक्त एक एक्सेप्शन आहे लक्षात ठेवायचं, कुठं ग्रुप नंबर 13. ग्रुप नंबर 13 मध्ये कोण कोणते इलेमेंट आहेत, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. तर इथं जर पाहिलं आपण तर डाऊन द ग्रुप जात असताना ॲटॉमिक साईज काय व्हायला पाहिजे इन्क्रीज व्हायला पाहिजे. ॲटॉमिक साईज काय व्हायला पाहिजे इन्क्रीज व्हायला पाहिजे. म्हणजे ऑर्डर कशी असायला पाहिजे, बोरॉन पेक्षा जास्त ॲल्युमिनियम, त्याच्यापेक्षा जास्त गॅलियम, आफ्टर देन इंडियम आणि थॅलियम. सर्वात जास्त ऍटॉमिक साईज कोणाला असायला पाहिजे थॅलियम, त्याच्यापेक्षा कमी इंडियम, आफ्टर देन गॅलियम, ॲल्युमिनियम आणि लिस्ट कोणाला पाहिजे बोरॉनचा. पण इथं या दोघांमध्ये एक्सचेंज आहे लक्षात ठेवा, या दोघांमध्ये एक्सचेंज आहे. त्याची करेक्ट ऑर्डर आहे ग्रुप 13 साठी ऍटॉमिक साईजची ती कशी आहे, बोरॉन, बोरॉन पेक्षा जास्त ऍटॉमिक साईज कोणाचा आहे गॅलियम, याच्यानंतर ॲल्युमिनियम, याच्यानंतर इंडियम आणि याच्यानंतर थॅलियम. असं असायला पाहिजे पण असं नाही, असं कसं याप्रमाणे कसं झालं तर असं का होतं, तर याच्या माग हाय की इथल्या आणि इथले जे इलेक्ट्रॉन आहेत हे जनरल इलेक्ट्रॉन असतात, जनरल इलेक्ट्रॉन इनकमिंग होत. मात्र गॅलियम मध्ये काय होतं डी सबसेल मध्ये फिल होऊन इलेक्ट्रॉन पुढे येत असतात आणि डी सबसेलची शिल्डिंग ऍबिलिटी कशी आहे कमी आहे. इथं काय बोरॉन आणि ॲल्युमिनियम मध्ये जर पाहिलं तर काय एस आणि पी मध्ये जनरल इलेक्ट्रॉन जातात त्यांचे. इथं लास्ट इलेक्ट्रॉन कुठं आहे पी मध्ये, इथे लास्ट इलेक्ट्रॉन पी मध्ये आहे. पण अगोदर कुठे इलेक्ट्रॉन गेले आहेत एस ऑर्बिटल मध्ये गेलेले आहेत, एस ऑर्बिटलची शिल्डिंग ऍबिलिटी कशी आहे जास्त आहे. ओके, मात्र इथं जर पाहिलं गॅलियम मध्ये तर गॅलियम मधले जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटल मध्ये येण्याच्या अगोदर कुठे जातात डी ऑर्बिटल मध्ये जातात. डी ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनची शिल्डिंग ऍबिलिटी पुअर असते, म्हणजेच गॅलियमची इलेक्ट्रॉन त्याच्याच व्हॅलन्स शेल मधल्या इलेक्ट्रॉनला पुअरली शिल्ड करतात आणि पुअरली शिल्ड केल्यामुळे काय होतं न्यूक्लियसचा प्रभाव व्हॅलन्स शेलवरचा वाढतो आणि अट्रॅक्शन वाढल्यामुळे रेडियस कमी होतो. लक्षात आलं? म्हणजेच बोरॉन, गॅलियम, ॲल्युमिनियम, इंडियम आणि थॅलियम. म्हणजे इथं जर क्वेश्चन विचारला वाय ॲटॉमिक साईज ऑफ गॅलियम इज लेस दॅन द ॲल्युमिनियम, वाय ॲटॉमिक साईज ऑफ गॅलियम इज लेस दॅन द ॲल्युमिनियम, तर आन्सर काय असायला पाहिजे ड्यू टू पुअर शिल्डिंग ऑफ 3D इलेक्ट्रॉन्स ऑफ गॅलियम. ड्यू टू दी पुअर शिल्डिंग ऑफ 3D इलेक्ट्रॉन्स ऑफ गॅलियम ॲटॉमिक साईज ऑफ गॅलियम इज लेस दॅन द ॲल्युमिनियम. क्लिअर झालं? तर ॲटॉमिक साईज मध्ये ग्रुप 13 मध्ये ट्रेंड असायला पाहिजे कसा, बोरॉन पेक्षा जास्त ॲल्युमिनियम, पेक्षा जास्त गॅलियम, पेक्षा जास्त इंडियम आणि सर्वात जास्त थॅलियम. पण असतो कसा, बोरॉन पेक्षा जास्त गॅलियम, गॅलियम पेक्षा जास्त ॲल्युमिनियम, आफ्टर देन इंडियम आणि थॅलियम. तर हे एक्सेप्शन आहे लक्षात ठेवा. मॅक्झिमम क्वेश्चन जो विचारला जातो ॲटॉमिक साईज वर तो इथंच असतो. ओके, तर इथं ॲटॉमिक साईज हा पॉइंट कव्हर होतो. आता ॲटॉमिक साईज मध्ये जोडून पॉइंट आहे आयोनिक साईज किंवा आयोनिक रेडियस म्हणतो आपण त्याला. आयोनिक रेडियसवर खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. हा क्वेश्चन पेपर काढणाऱ्यांचा अतिशय
एक आवडता पॉइंट आहे की ज्याच्यावर प्रत्येक वर्षी प्रत्येक एक्झामला क्वेश्चन असतो, कोणता? आयोनिक रेडियस. आयन म्हटले की दोन टाइपचे आयन आहेत, कोणकोणते? एक कॅटायन आणि दुसरा कोणता आहे? अनायन. एक कोणता आहे? कॅटायन आणि दुसरा कोणता आहे? अनायन. कॅटायन कशाला म्हणायचं? पॉझिटिव्ह चार्ज वाली स्पेसिस. कॅटायन कशाला म्हणायचं? पॉझिटिव्ह चार्ज वाली स्पेसिस. आणि अनायन कशाला म्हणायचं? निगेटिव्ह चार्ज वाली स्पेसिस. अनायन कशाला म्हणायचं? निगेटिव्ह चार्ज वाली स्पेसिस. तर इथं बघा, अतिशय महत्वाचं आहे कॅटायन. साइज ऑफ कॅटायन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू, साइज ऑफ कॅटायन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू कशाच्या? मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. ओके, साइज ऑफ कॅटायन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, अँड साइज ऑफ अनायन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. मग अतिशय महत्वाचा पॉइंट आहे आयनिक रेडियस मध्ये कॅटायन, कॅटायन मध्ये काय? पॉझिटिव्ह चार्ज वाली स्पेसिस, अनायन निगेटिव्ह चार्ज वाली स्पेसिस. कॅटायन इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे तयार होतो, अनायन इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे तयार होतो. कॅटायनचा साईज हा कसा असतो? मॅग्निट्यूड ऑफ चार्ज या इनव्हर्सली प्रपोर्शनल, म्हणजे जेवढा मॅग्निट्यूड ऑफ चार्ज जास्त तेवढा साईज ऑफ कॅटायन कमी, आणि अनायनच्या बाबतीत जेवढा मॅग्निट्यूड ऑफ चार्ज जास्त तेवढा साईज ऑफ अनायन जास्त. तर फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहिलं, हा एपी प्लस, एपी प्लस टू आणि इथं एपी प्लस थ्री. तर इथं चार्जचा जो मॅग्निट्यूड आहे तो किती आहे? एक. इथं मॅग्निट्यूड किती आहे? दोन. इथं मॅग्निट्यूड किती आहे? तीन. काय म्हटलंय? मॅग्निट्यूड ऑफ चार्ज आणि साईज ऑफ कॅटायन याच्यामध्ये कोणतं रिलेशन आहे? इनव्हर्सली. जेवढा मॅग्निट्यूड जास्त तेवढा साईज कमी. समजलं? येस. या तिघांपैकी जर आपण पाहिलं तर आयोनिक साईज, साईज ऑफ कॅटायन हा जास्त कोणाचा असेल? एपी प्लस. याच्यापेक्षा कमी एपी प्लस टू आणि सर्वात कमी एपी प्लस थ्री. क्लिअर झालं? साईज ऑफ कॅटायन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. जेवढा चार्ज जास्त, चार्जचा मॅग्निट्यूड जास्त तेवढा साईज कमी. कोणासाठी? कॅटायनसाठी. ओके, आणि पुढे काय म्हटले? साइज ऑफ अनायन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. तर इथं आपण दुसरं एक्झाम्पल पाहिलं काय? सपोज हाय एन मायनस, एन टू मायनस आणि एन थ्री मायनस. आता इथं मॅग्निट्यूड किती आहे? एक. इथं मॅग्निट्यूड किती आहे? दोन. इथं मॅग्निट्यूड किती आहे? तीन. पण काय म्हटले? साइज ऑफ अनायन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. जेवढा मॅग्निट्यूड ऑफ चार्ज जास्त अनायनचा तेवढा त्याचा साईज काय असेल? जास्त असेल. मग या तीन स्पेसिस पैकी सर्वात जास्त आयोनिक साईज कोणाचा? एन थ्री मायनस. याच्यापेक्षा कमी एन टू मायनस आणि सर्वात कमी एन मायनस. क्लिअर झालं? आयोनिक रेडियस मध्ये जनरल ट्रेंड आहे तो आहेच, लेफ्ट टू राईट डिक्रीजेस, टॉप टू बॉटम इनक्रीजेस. याच्या बरोबर हे लक्षात ठेवायचं आहे कॅटायन कशाला म्हणायचं? आयन मध्ये दोन टाईपचे आयन आहेत, एक कॅटायन पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि अनायन निगेटिव्ह चार्ज स्पेसिस ड्यू टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कॅटायन साठी साईज ऑफ कॅटायन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, आणि अनायन साठी साईज ऑफ अनायन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. तर हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि ते लिहून घ्या, आणि याच्या बरोबरीनं हे एक्झाम्पल द्या, हे कॅटायन साठी, हे अनायनसाठी. ओके, तर इथं तुमचा आयोनिक रेडियस हा बेसिक पॉइंट कव्हर होतो. आयोनिक रेडियस मध्ये आणखी एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की ज्याच्यावर आतापर्यंत खूप वेळा म्हणजे मॅक्सिमम वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि तो रिपीट रिपीट झालेला आहे.
तो पॉइंट आहे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. तो पॉइंट कोणता आहे? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस हा पॉइंट आपण मागे पाहिलेला आहे, पण तरी एकदा याला डिस्कस करायचं. आयसो मीन्स सेम, आयसो मीन्स सेम इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, सेम इलेक्ट्रॉन असलेल्या स्पेसिस. तर फॉर एक्झाम्पल आपण याप्रमाणे पाहिलं, हा नायट्रोजन आहे, ऑक्सिजन, दिस इज फ्लोरिन, निऑन, आफ्टर देन दिस इज सोडियम, मॅग्नेशियम अँड दिस इज ॲल्युमिनियम. तर यांचा ॲटॉमिक नंबर जर पाहिला तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7, ऑक्सिजनचा 8, फ्लोरिन 9, निऑन 10, सोडियम 11, मॅग्नेशियम 12 आणि ॲल्युमिनियम 13. ओके, बघा मी याच्यावर चार्ज देतोय. नायट्रोजनवर चार्ज दिला 3 मायनस, ऑक्सिजनवर दिलाय 2 मायनस, फ्लोरिनवर दिलाय 1 मायनस, निऑनवर काही चार्ज नाही, न्यूट्रल स्पेसिस आहे, सोडियमवर आहे 1 प्लस, मॅग्नेशियमवर आहे 2 प्लस आणि ॲल्युमिनियमवर आहे 3 प्लस. तर चार्ज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजे काय? जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन लूज केले, तेवढे इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले, आणि जेवढा निगेटिव्ह चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन गेन केले, तेवढे इलेक्ट्रॉन ऍड झाले. बघा नायट्रोजनचे पहिले इलेक्ट्रॉन किती होते? 7. निगेटिव्ह चार्ज किती आहे? 3, म्हणजे प्लस किती झाले? 3, म्हणजे टोटल किती झाले? 10. ऑक्सिजनचे पहिले इलेक्ट्रॉन किती होते? 8, प्लस किती आहे? 2, टोटल किती झाले? 10. फ्लोरिनचे पहिले किती होते? 9, ऍड किती झाला? 1, टोटल किती झाले? 10. याचे किती आहेत? 10 ॲज इट इज आहेत. याच्यावर चार्ज कोणताच नाही, पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्हही नाही. इकडे किती होते? 11 होते. पैकी पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे इलेक्ट्रॉन लूज केला, वजा 1, 10. मॅग्नेशियम वजा 2, 10. ॲल्युमिनियम वजा 3, 10. या जर स्पेसिस पाहिल्या, या सर्व स्पेसिस, तर या सर्व स्पेसिसकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 10 आहे. N3 मायनस 10 इलेक्ट्रॉन, O2 मायनस 10 इलेक्ट्रॉन, F मायनस 10 इलेक्ट्रॉन, निऑन ऑल्सो 10 इलेक्ट्रॉन, Na प्लस 10 इलेक्ट्रॉन, Mg प्लस 2 10 इलेक्ट्रॉन, Al3 प्लस 10 इलेक्ट्रॉन. दॅट मीन्स ऑल दोज स्पेसिस हॅविंग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, देअरफोर दोज स्पेसिस आर कॉल्ड ॲज आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. दोज स्पेसिस आर कॉल्ड ॲज आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. क्लिअर झालं? तर या सर्व स्पेसिसला काय म्हटलं जातं? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हटलं जातं. तर याच्यामध्ये पाहताना बा हे लक्षात ठेवायचं आहे, अनायन न्यूट्रल स्पेसिस आणि कॅटायन, अनायन्स आर लार्जर दॅन इट्स पॅरंट ॲटम वाईल कॅटायन्स आर स्मॉलर दॅन इट्स पॅरंट ॲटम. म्हणजेच अनायन, न्यूट्रल आणि कॅटायन याच्यामध्ये सर्वात मोठा कोण, सर्वात जास्त साईज कोणाचा? अनायनचा. आणि सर्वात कमी कोणाचा? कॅटायनचा. मग इथं जर तुम्हाला विचारलं या सर्वापैकी सर्वात जास्त साईज कोणाचा, आयनिक साईज कोणाचा, तर सर्वात जास्त आयनिक साईज कोणाचा? N3 मायनस, O2 मायनस, F मायनस, निऑन, Na प्लस. आणि सर्वात कमी साईज कोणाचा असेल? Al3 प्लस. दॅट मीन्स जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढा साईज कमी, आणि जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढा साईज जास्त. क्लिअर झालं? कोणता पॉइंट? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. याच्यावर जेईई, नेट, ऍडव्हान्स ऑल टाईपच्या एक्झाम हर एक वेळा क्वेश्चन याच्यावर विचारला गेलेला आहे. क्लिअर झालं? त्याप्रमाणे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस हे मोस्ट फेवरेट एक्झाम्पल आहे. याच्यावरच खूप साऱ्या वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, याच्यामध्ये आपण नायट्रोजन ते ॲल्युमिनियम पाहिलंय. आणखी याच्यामध्ये एक आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये एक्झाम्पल मध्ये विचारलं जातं की जे एक्झाम्पल कोणतं आहे याप्रमाणे, हा आहे
फॉस्फरस 3 मायनस फॉस्फरस आहे, फॉस्फरस नंतर सल्फर, आफ्टर देन क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. फॉस्फरस ऍटमिक नंबर आहे 15, सल्फर आहे 16, क्लोरीन आहे 17, आर्गॉन आहे 18, पोटॅशियम 19 आणि कॅल्शियम आहे 20. हे याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. तर मी काय केलं, फॉस्फरस वर 3 निगेटिव्ह दिला, सल्फर वर 2 निगेटिव्ह दिला, क्लोरीन वर 1 निगेटिव्ह, पोटॅशियम वर पॉझिटिव्ह, कॅल्शियम वर 2 पॉझिटिव्ह. जस किती इलेक्ट्रॉन झाले बा, 15 अधिक 3 18, 16 अधिक 2 18, 17 अधिक 1 18. हा 18 एज इट इज, याच्यावर किती आहे, 19 वजा 1 18 वजा 2 18. ही स्पेसिस कोणती झाली, न्यूट्रल. हे कोणते झाले, अनाइन. ते काय झाले, कॅटाइन. ऑल दो स्पेसिस कॅरीज 18 इलेक्ट्रॉन. ऑल दो स्पेसिस कॅरीज 18 इलेक्ट्रॉन. दॅट मीन्स हिअर ऑल द स्पेसिस आर द एक्झाम्पल्स ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. हे सर्व एक्झाम्पल कशाचे, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसचे एक्झाम्पल्स आहेत. का, कारण या सर्वांकडे काय, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. मग अशामध्ये सांगा, याच्यामध्ये सर्वात जास्त साईज कोणाचा, सर्वात मोठा साईज कोणाचा, सर्वात मोठा अनायन कोण, तर कोण असेल, P3-, त्यापेक्षा स्मॉल S2-, आफ्टर देन Cl-, त्याच्यापेक्षा लहान आर्गॉन, त्याच्यापेक्षा लहान पोटॅशियम प्लस, आणि सर्वात लहान कोण आहे, कॅल्शियम प्लस 2. क्लिअर झालं. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, द स्पेसिस विच हॅविंग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ज्याच्यामध्ये अनायन इज लार्जर दॅन न्यूट्रल स्पेसिस, वाईल कॅटायन इज स्मॉलर दॅन न्यूट्रल स्पेसिस. ओके, कोणता पॉईंट.